नमस्कार शो मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी बाळाचं वजन पटकन वाढवणारी इम्युनिटी बूस्ट करणारी बाळाला भरपूर प्रोटीन आयरन आणि फायबर देणारी एक कॅलरी डेन्स रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी मुलांच्या हाडांमध्ये स्ट्रॉंगनेस आणण्यासाठी बाळाची स्किन एन्हान्स करण्यासाठी त्याचबरोबर बाळाला खूप जास्त वेळ फुल ठेवण्यासाठी मदत करणार आहे वळू या रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक अर्धा बनाणं छान पिकलेली केळी घेतलेली आहे ही आता आपल्याला मॅश करून घ्यायची आहे मी इथे फोकच्या सहाय्याने हे मॅश करणार आहे बाळाच्या वयानुसार तुम्हाला याचं जे टेक्स्चर आहे हे ठेवायचं आहे यानंतर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन बदाम दोन काजू दोन पिस्ता आणि दोन अक्रोड घातलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अर्धी वाटी मुरमुरे किंवा चुरमुरे इथे आपण जे भडंगसाठी वापरतो ते मुरमुरे किंवा चुरमुरे मी घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत यासोबतच मी यामध्ये घालणार आहे एक मोठा चमचा डाळे किंवा याला दालवा म्हणतात किंवा रोस्टेड चणा डाळ जे आपण पोह्यामध्ये वापरतो तर ती टाकायची आहे यासोबतच इथे मी दहा बारा अशा केसराच्या काड्या घेतलेल्या आहेत त्याही यामध्ये घालायच्या आहेत आणि त्यासोबतच मी इथे एक अर्धा छोटा चमचा इलायची आणि जायफळची पावडर टाकलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये अगदी छान असं बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता आपली छान अशी बारीक पावडर झालेली आहे रंगही उत्तम आलेला आहे तुम्ही बाळाला ज्या पद्धतीने टेक्स्चर इंट्रोड्यूस केलेला आहे तर त्यानुसार याचं टेक्स्चर ठेवू शकता बाळ खूप लहान असेल तर ही जी पावडर आहे ही तुम्ही एकदा चाळून सुद्धा घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता अगदी अगदी फाईन अशी ही पावडर आपली बनलेली आहे आता ही मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे तुम्ही हे जास्त क्वांटिटीमध्येही बनवून ठेवू शकता आणि एखाद्या काचेच्या हवाबंद डब्यामध्ये हे भरून स्टोर करून सुद्धा ठेवू शकता जेव्हा जेव्हा हवं आहे अगदी दोन सेकंदामध्ये तुम्ही बाळासाठी ही रेसिपी बनवू शकता आता ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी गाईचं दूध बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्हाला फॉर्म्युला मिल्कचा वापर इथं करायचा आहे बाळाला दूध पचत नसेल किंवा बाळाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता तेवढीच टेस्टी लागते आता या दुधामध्ये मी साधारणतः दोन ते तीन चमचे टाकणार आहे हे आपण जे बनवलेलं होममेड तुम्ही याला सेरेलॅक म्हणू शकता खूप उत्तम असं हे चव तर उत्तम आहेच परंतु बाळासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे तर हे आपल्याला यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याचा गुठळ्या बनणार नाहीत किंवा हे छान मिक्स होईल याची जी कन्सिस्टन्सी आहे ही तुम्हाला बाळाच्या एजनुसार ठेवायची आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता छान हे दुधामध्ये पटकन मिक्स होतं याच्या गुठळ्या जास्त होत नाहीत याचा गोडवा आणण्यासाठी किंवा हेल्दीनेस आणखी वाढवण्यासाठी यामध्ये आपण जे आधी मॅश करून ठेवलेला बनाना किंवा केळी होती तेही घालून घेणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही आणखीही कोणतं एखादं गोड फळ यामध्ये घालू शकता ऍपल पियर याची प्युरी घालू शकता बाळ मोठं असेल तर चिक्कूचा वापर करू शकता तर जे फळ तुम्हाला आवडतं आहे किंवा अवेलेबल आहे त्याची प्युरी यामध्ये घालू शकता तुम्ही ते पाहू शकता खूप छान असं हे आपलं इन्स्टंट सेरेलॅक तयार झालेलं आहे हे प्रवासामध्ये तुम्ही मुलांना आरामामध्ये देऊ शकता ही पावडर फक्त तुम्हाला कॅरी करायची आहे तुम्ही पाण्यामध्ये बनवू शकता किंवा दुधामध्ये Uh, सुद्धा बनवू शकता अगदी काही सेकंदात बनणारी आणि मुलांसाठी अतिशय पौष्टिक असणारी ही अशी रेसिपी से आणि सेरेलक तयार झालेला आहे सो so, थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग बाय बाय